जव्हार पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय कुमार ब्राह्मणे यांचा निरोप कार्यक्रम सोहळा खासदार हेमंत सवरा व जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. 17/8/2024 रोजी जव्हार पोलीस निरीक्षक संजय कुमार ब्राह्मणे यांचा निरोप समारंभ कार्यक्रम तसेच नवीन जव्हार पोलीस ठाण्यात रुजू झालेले पोलीस निरीक्षक किशोर मानभाव यांचा स्वागत समारंभ कार्यक्रम पालघर लोकसभेचे खासदार हेमंत सवरा आणि जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांच्या उपस्थितीत योगायोगानं खासदारांचा दौरा आणि ब्राह्मणे साहेबांचा निरोप कार्यक्रम व किशोर मानभाव यांचा स्वागत कार्यक्रम एकाच दिवशी आल्यानं शासकीय विश्रामगृह या ठिकाणी करण्यात आला. यामध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक संजय कुमार ब्राह्मणे यांच्या कार्यकाळात मोखाडा जव्हार या ठिकाणी त्यांनी केलेल्या चांगल्या कामाची तोंड भरून कौतुक केलं. त्याचबरोबर खासदार हेमंत सवरा यांनी सुद्धा त्यांचं कौतुक केलंय. त्याचबरोबर नवीनच रुजू झालेले पोलीस निरीक्षक किशोर मानभाव यांचे स्वागत खासदार व जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपविभागीय पोलीस अधिकारी पिंगळे यांच्या हस्ते करण्यात आलं. याप्रसंगी शासकीय विश्रामगृह या ठिकाणी कार्यक्रमात अभियंता बदाने डॉक्टर मराड तहसीलदार लता धोत्रे नगर परिषद मुख्याधिकारी माणिनी कांबळे भाजप जव्हार तालुका अध्यक्ष कुणाल उदावंत पत्रकार बांधव तसेच जव्हार तालुका व शहरातून आलेले मोठ्या संख्येनं मान्यवर नागरिक उपस्थित होते. जव्हारवरून जहीर शेख यांचा रिपोर्ट. अगदी सगळ्यांच्या जवळचे जरी पोलीस झाले तरी पोलीस मित्र म्हणून बनून राहणारे संजय कुमार ब्राह्मणे साहेब यांना जव्हार मोकळ्यावर खूप प्रेम होतं आणि जव्हारहून जायचं नव्हतं. योगायोग सरप्राईज त्यांची बदली झाली आणि एक चांगला अधिकारी म्हणजे ब्राह्मणे साहेबसुद्धा आदिवासी समाजाचे आहेत आणि येणारा अधिकारी मानभाऊ साहेब हे सुद्धा आदिवासी समाजाचे आहेत. या इकडे असणाऱ्या सर्व आदिवासी समाजाच्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात मोटरसायकल एखादी दारू हे ते परंतु ब्राह्मणे साहेबांनी कुठल्या प्रकारे कुठला एखादा पदाधिकारी किंवा नेता आला अगदी लहानच्या लहान कार्यकर्ता गेला तरी ते समजून उमजून घेतलं आणि त्यांनी ताबडतोब तिथल्या तिथे त्यांच्या काळात गुन्हे कमी झाले गुन्हे चुकल जास्त झाले जव्हार मोखाड्याचा परिसर त्यांचा सगळा ओळखी झालेला होता. असे अधिकारी आपल्यातून त्यांची बदली रायगड या ठिकाणी झालेली आहे.